वेलकम टू बिजी बी किचन. आज मी तुम्हाला झटपट होणारी इन्स्टंट इडली दाखवते. मुलांना पटकन काहीतरी बनवून हवं असतं, त्यासाठी ही इन्स्टंट इडली. इडलीचं इन्स्टंट मिक्स बनवण्यासाठी आधी एक कप सफेद उडदाची डाळ 2-3 मिनटं शेकून घेऊया. ही फार भाजायची नाही आहे. 2 मिनिटांनंतर त्यात 1 चमचा मेथीचे दाणे आणि 1/2 वाटी पातळ पोहे घालूया. हे सगळं 1 मिनिट भाजून घेऊया. गार करायला एका भांड्यात काढूया. आता 2 कप इडलीचा रवा 2 मिनिट भाजून घेऊया. आपण हे भाजतोय त्याचं कारण असं आहे की हे मिक्स खूप काळ टिकतं. आपला रवा भाजून झालाय, आपण तोही काढून घेऊया. गार झालेलं उडदाच्या डाळीचं मिश्रण मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेऊया. हे झालंय. आपण हे मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊया. सगळ्या गुठळ्या मोडून घेऊया. चाळलेलं पीठ आता इडलीच्या रव्यात घालूया. 2 चमचे मीठ घालूया. सगळं नीट मिक्स करून घ्यायचंय. हे आपलं मिक्स रेडी आहे. यातलं 2 वाट्या मिक्स मी वापरणार आहे आणि बाकीचं बरणीत भरून ठेवणार आहे. आता या मिक्समध्ये मी 1 वाटी दही आणि थोडं थोडं पाणी घालणार आहे. सगळं नीट ढवळूया. मिश्रण घट्ट वाटल्यास लागेल तसं पाणी घालून एकसारखं करून घ्या. आपण इथे साधारण 2 वाट्या पाणी घातलंय. आपल्याला हे मिश्रण या कन्सिस्टन्सीचं हवंय. आता हे झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं इडलीचं मिश्रण घट्ट झालंय. थोडं पाणी घालूया. आता 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालूया आणि परत ढवळून घेऊया. इथे इडलीचं पात्र घेतलंय, त्याला तेल लावूया आणि त्यात इडलीचं मिश्रण भरूया. इथे मी इडलीचा स्टीमर घेतलाय, त्यात पाणी घालून उकळत ठेवलंय. स्टीमरमध्ये हे पात्र मी ठेवते. झाकण बंद करून इडल्या 15-20 मिनिटं मंद गॅसवर वाफवूया. आपल्या इडल्या झाल्या आहेत, त्या काढून घेऊया. चमच्याला तेल लावून आपण इडल्या सोडवून घेऊया. या इन्स्टंट इडल्या जरूर करून बघा आणि बघत रहा बिझी बी किचन.